तो कशा आहात, बरे आहात का? तुम्ही बरेच असणार तर मला शोभा म्हणले यांचे कमेंट आलेले आहे, म्हणजे स्माईल पाठवलेले आहे त्यांनी, म्हणजे छान आहे मुन्नाचं। थँक्यू त्यांना, असं त्यांचे व्हिडिओ बघत राहा, कमेंट पाठवत राहा। तर बघा, मी आज जवळ अपडेट करायला लागलेलो आहे, तर कंप्लीट 2 तास झालं मी गहू नीट करते, निवडते। तर बघा ह्याच्यामध्ये किती मोठे मोठे उका असे खडे आहेत। आपण पण शेतामध्ये गहू करतो तर असे खडे असतात का बघा। ये पहा, मैं कोंबड्या विकत आणले त्या, तरी काळे आहे ना, ही जरा वेगळ्या जातीचे, त्यामुळे ही 350 रुपयाला दिल्या त्या माणसानं। ही पांढरी ती 300 रुपयाला दिल्या, ही करडी ती पण 300 रुपयाला दिल्या। कोंबड्या काय आमचा असा घरातलाच होता, आणि 2-3 आमच्या घरच्याच होत्या कोंबड्या। ही एक आली बघा, हिला कोल्ह्याने धरलेली, त्यामुळे अशी लंगडायला लागलेली आहे। तर मला मी घरासमोर पीक होतं ते आता काढलंय बघा काय, हे आणि थोडं राहिलं आहे ह्या पिकामुळे, ज्यामध्ये मुंगसं आणि कोल्हे भरपूर येत होते, त्यामुळं आमच्या कोंबड्या कमी झालेल्या आहेत, म्हणून मी विकत आणलेले आहेत। तर आपण दुकानात अंडी घ्यायला गेलो तर 6 रुपयाला एक आहे, कुठं 6.5 रुपयाला एक आहे, आणि पोल्ट्रीमध्ये जर गेलो आणायला तरी कुठं 4 रुपयाला नाही, 5 रुपयाला 5.5 रुपयाला मिळते। म्हणताना मी या कोंबड्या विकत घेतलेल्या आहेत। देशी अंडी खायला चांगले असतात, भरपूर अशा आमच्या कोंबड्या होत्या, 20-40 तरी कोंबड्या आमच्या होत्या, पण या पिकामुळं पाक कोल्ह्यानं मुंगसानं नेल्या त्या धरून। मग आता कोंबडा तेवढा एक आणि एक कोंबडी घरची होती, आणि या 3 मी आता विकत आणलेल्या आहेत बघा। तर कोंबड्यामध्ये पण भरपूर असा फायदा आहे, पण काय करायचं, हे जास्त लयशी करून का नाही, असे पिकामध्ये अडचणीच्या ह्याच्यामध्ये जाणार खायला, किती पण तुम्ही घरातलं टाका ते खाणार आणि बाहेर फिरायला जाणारच, त्यामुळं कुल्ली लगेच पकडतात धरतात त्यांना। अशाच हळूहळू कोंबड्या वाढवायच्या,